इलेवन केमिस्ट्री ऑनलाईन लेक्चर आपला चॅप्टर चालू होता इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री ह्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं बघा प्रिसिजन अँड एक्युरसी जेवढे तुम्ही अॅक्युरेट रिझल्ट काढाल म्हणजे तुमची जी ऑब्झर्ड व्हॅल्यू आहे किंवा थेर मेजर्ड व्हॅल्यू नियर अबाउट थेरोटिकल व्हॅल्यूच्या जवळ पाहिजे किंवा ट्रू व्हॅल्यू त्यालाच आपण ट्रू व्हॅल्यू पण म्हणतो त्याच्यात जवळ आली तर तुमचे ॲक्युरसी काय असते हाय ॲक्युरेसी म्हणतात आणि प्रिसिजन कशाला म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या रीडिंग मल्टिपल रीडिंग्स घेता एखाद्या मेजरमेंट एखादे प्रॅक्टिकलचे मल्टिपल रीडिंग्स जेव्हा घेतात ते रीडिंग्स एकमेकांच्या एकदम नियर अबाउट येतात ते तिन्ही रिडिंगमध्ये तुमची कॉन्स्ट कॉन्सिस्टन्सी असते म्हणजे कॉन्स्टंट असतात तिथे त्याला काय म्हणतात हाय प्रिसिजन त्यानंतर एक प्रॉब्लेम पण आपण सोडवला होता आजच्या लेक्चरमध्ये त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण स्टडी करणार आहोत चला तर मग आजचं लेक्चर आपण स्टार्ट करूया आता तुमच्या बुकमध्ये जो प्रिसिजन अँड अॅक्युरेसी नंतरचा जो पार्ट आहे सिग्निफिकंट फिगरचा रूल्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किंवा ते सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय सिग्निफिकंट नोटेशन हा जो पूर्ण पार्ट आहे तो काय केला पार्ट स्किप केलेला आहे त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट तुमच्या सिलेबसला आहे तो बघा टू पॉईंट फोर डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज द फॉर्म्युला विच इंडिकेट्स द ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द कन्स्टंट इलेमेंट्स इन अ मॉलिक्यूल आता जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो तो काय इंडिकेट करतो की त्या मॉलिक्यूलमध्ये किती आयटम्स आहेत किंवा कि कॉन्स्टंट इलिमेंट्स किती आहेत त्या मॉलिक्यूलमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा एच ओ एच टूमध्ये इलेमेंट्स किती आहेत दोन आहेत एक हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे त्यात एच हायड्रोजन किती आहेत दोन आहेत आणि ऑक्सिजन एक आहे हे असं इंडिकेट करतात त्याला काय म्हणतो आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला इट कॅन बी ऑप्टेंड फ्रॉम एक्सपेरिमेंटली डिटर्माइंड व्हॅल्यूज ऑफ पर्सेंटेज पर्सेंट इलेमेंटल कॉम्पोजिशन अँड मोलर मास ऑफ दॅट कॉम्पोनंट आता हे एक्सपेरिमेंटली कसं आयडेंटिफाय किंवा डिटर्माइंड केलं जातं तर व्हॅल्यू ऑफ पर्सेंट इलेमेंटल कम्पोजिशन इलेमेंटचं जे पर्सेंटेजमध्ये कॉम्पोजिशन असतं ते अँड मोलर मास ऑफ दॅट कंपाऊंड आता ते बघूया आधी पर्सेंटेज कॉम्पोझिशन अँड इम्पिरिकल फॉर्म्युला मला वाटतं हे अगोदर पण झालं असेल तुम्हाला कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल कॉम कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट इलेमेंट्स आता कोणतंही कंपाऊंड तयार होताना काय होतं तर डिफरंट जे इलेमेंट्स असतील त्याच्या केमिकल कॉम्बिनेशन तयार होतं जसं एच ओ कशाने तयार होतं हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोन्हीच्या गॅस ह्या केमिकल डिफरंट इलेमेंट्स दोन इलेमेंटच्या कॉम्बिनेशनच काय झाले ते तयार झाले क्वांटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द कॉन्स्टंट इलेमेंट्स बाय सुटेबल मेथड प्रोवाईड्स द परसेंट इलेमेंटल कम्पोजिशन ऑफ दॅट कंपाउंड मग आता क्वांटेटिव्ह डिटर्मिनेशन म्हणजे काय असतं क्वांटिटी डिटर्माइन करायची हाऊ मच अमाऊंट किंवा किती पर्सेंटेजमध्ये एखादं इलेमेंट त्या कंपाऊंडमध्ये किंवा मॉलिक्युलमध्ये मग ते काय करायचं त्या क्वांटेटिव्ह डिटर्मिनेशनची कोणतीही मेथड असेल त्या मेथडने काय करतात ते त्याच्यातलं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं जातं इलेमेंटल कंपोजिशनमधलं जसं की युरिया तर युरियाचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित नसेल किंवा कसं असतं युरियाचं स्ट्रक्चर एन एच टू सी डबल बोन्ड ओ एन एच टू हे जे काय युरियाचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि कार्बोनिल ग्रुप असतो पण आता मी तुम्हाला जे माहिती आहे ते फक्त आता एच टू ओ तर एक कन्सिडर करा एच टू ओ तर या एच टू ओमध्ये आता ऑक्सिजनचं किंवा हायड्रोजनचं काय काय काढायचं पर्सेंटेज काढलं जातं किंवा त्यातलं जो इलेमेंट हे दोन आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन त्याचं काय करायचं पर्सेंटेज एखादी जी क्वांटिटी डिटर्मिनेशनची मेथड आहे आता जास्त करून सॉलिड मतलब काढता येतं इझिली क्वांटिटी डिटर्मिमिनेशननं काय केलं जातं ते त्याच्यातली पर्सेंटेज किती क्वांटिटीमध्ये हे कॅल्क्युलेट करायचं इफ द इज टोटल इज नॉट हंड्रेड पर्सेंट आता पर्सेंटेज एकच सप्सनच असेल तर हंड्रेड पर्सेंट एकाच येईल पण जर तुमचे दोन किंवा तीन इलेमेंट असतील एखाद्या ह्याच्यामध्ये तर काय येत नाही टोटल हंड्रेड पर्सेंट येत नाही द डिफरन्स इज कन्सिडर्ड ॲज पर्सेंटेज ऑफ किंवा पर्सेंट ऑक्सिजन किंवा जे त्या दोन्हीतलं आता जे डिफरन्स असेल ते ऑक्सिजनचं पर्सेंट म्हणतात फ्रॉम द परसेंट कम्पोजिशन द रेशो ऑफ द ॲटम ऑफ द कॉन्स्टंट इलेमेंट्स इन द मॉलिक्युल इज कॅल्क्युलेटेड मग त्याच्यातला जो ॲटमचा रेशो असतो कॉन्स्टंट इलेमेंट्सचा जो रेशो असतो तो कॅल्क्युलेट केला जातो द सिम्प्लेस्ट रेशो ऑफ ॲटम्स ऑफ द कॉन्स्टंट इलेमेंट्स इन अ मॉलिक्युल इज कॉल्ड इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड एक जो रेशो असतो सिम्प्लेस्ट रेशो ऑफ द ॲटम्स म्हणजे आता त्याच्यात किती आयटम्स आहेत त्याच्यावर जो सिम्पलेस्ट रेशो ऑफ द ॲटम्स ऑफ द कन्स्टुएंट इलेमेंट्स त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स असतील त्यांचा रेशो इन अ मॉलिक्युल इज कॉल्ड इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द इम्पिरिकल फॉर्म्युला इफ द मोलर मास इज नोन आता जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो तो कशावरून कॅल्क्युलेट केला जातो या इम्पेरिकल फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट केला जातो जर तुम्हाला मोलर मास माहीत असेल तर द मोलर मास ऑफ द सबस्टन्स अंडर एक्झामिनेशन इज डिटर्माइंड बाय सम कन्व्हिनियंट मेथड आता वेगवेगळ्या मेथेनं ते मोलर मास काय केलं जातं एक्सपेरिमेंटने डिटर्मान केलं जातं द फॉलोविंग एक्झाम्पल एलुस्ट्रेड धी सिक्वेन्सेस आता ह्याचं एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षातील मॉलिक्युलर फॉर्मिन डिटर्मिनेशन कसं करायचं आता याच्यामध्ये तुम्हाला थेरी काय विचारत नाहीत आता जे काही मी थेरी सांगितली ती फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी त्याच्यावर कोणताही क्वेश्चन पडत नाही ते डिटर्मिनेशन मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं काही मिळतं ते तुम्हाला एक्झाम्पल्स येतात किंवा याच्यावर प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेम आपण स्टेप बाय स्टेप बघूया म्हणजे तुमच्या लक्षात कसं कॅल्क्युलेट करायचं मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा प्रॉब्लेम काय आहे अ कम्पाऊंड कंटेन्स फोर पॉईंट झिरो सेवन पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन हायड्रोजनचं किती पर्सेंटेज आहे फोर पॉईंट झिरो सेवन ट्वेंटी फोर पॉईंट ट्वेंटी सेवन पर्सेंटेज ऑफ कार्बन ते कार्बनचं पर्सेंटेज आहे अँड सेवन्टी वन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट क्लोरीन बाय मास बाय मास हे सगळं काय पर्सेंटेज आहे आता हे पर्सेंटेज वगैरे काय असतं बाय मास बाय वॉल्यूम दुसरे असतात हे पर्सेंटेज मेथड इथं काय हे बाय मास आहे इट्स मोलर मास मोलर मास किती दिले नाईन्टी एट पॉइंट नाईन्टी सिक्स मोलर मास टोटल मोलर मास किती आहे नाईन्टी एट पॉईंट नाईन्टी सिक्स ग्रॅम इट इज द वॉट इज इट्स इम्पिरिकल फॉर्म्युला तुम्हाला ह्याच्यावर इम्पेरिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन कार्बन आणि क्लोरीन आता खाली तुम्हाला ॲटॉमिक मास पण दिला आहे हायड्रोजनचं किती आहे वन पॉईंट झिरो झिरो एट कार्बनचं ट्वेल्व्ह तर हे अगोदर पण झालेलं आहे बघा फर्स्ट चाप्टरमध्ये पण तुम्हाला मासेस बऱ्यापैकी झालेले आहेत त्यानंतर क्लोरीनचं किती असतं थर्टी फाईव्ह पॉईंट फोर पॉईंट फाईव्ह थ्री रिस्पेक्टिव्हली आता हे मासेस दिलेले आहेत मग आता ह्याच्यावरनं कसं कॅल्क्युलेट करायचं सोल्युशन बघा स्टेप वाईज आपण जाऊया जा प्रत्येक स्टेप समजून घ्या म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण सगळे समजतील दुसरा कोणताही प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला तो सोडवता येईल मग बघा आता सोल्युशनमध्ये स्टेप फर्स्ट काय चेक वेदर द सम ऑफ ऑल द पर्सेंटेज इज हंड्रेड मग आता काय बघायचं हे तुम्हाला जे पर्सेंटेज दिलेत पहिल्यांदा पहिली स्टेप काय करायची जे पर्सेंटेज दिले म्हणजे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्स ह्याचं कशाचं पर्सेंटेज दिलं क्लोरीन कार्बन हायड्रोजन आणि क्लोरीन ह्या तीन जे सब इलेमेंटचे तुम्हाला जे पर्सेंटेज दिले ते हंड्रेड होते का बघा ते सगळं मिळून पूर्ण मिळून मग आता जरा हंड्रेड होत नसेल तर थोडं जरा नियर अबाउट राहत असेल तर नियर अबाउट हंड्रेड लिहायचं किंवा जे राहिलेलं असतं ते कशाचं पर्सेंटेज असतं ऑक्सिजन कारण एअरमध्ये ऑक्सिजन आहे मग ऑक्सिजन त्याच्यामध्ये असतो म्हणून ते ऑक्सिजनचं पर्सेंटेज असतं मग बघा आता पर्सेंटेज काय आलं बघा हायड्रोजनचं किती फोर पॉईंट झिरो सेवन त्यानंतर कार्बनचं ट्वेंटी फोर पॉईंट टू सेव्हन आणि राय क्लोरीनचं किती आहे सेव्हन्टी वन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह टोटल काय तर नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन मग हे काय तर नियर अबाउट हंड्रेड आहे म्हणून काय लिहायचं हंड्रेड देर फोर नो नीड टू कन्सिडर द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आयटम इन द मॉलिक्यूल जर तुमचं लार्ज डिफरन्स पडत असेल समजा आता हंड्रेड जर पर्सेंटेज नाईंटी फाईव्ह पर नाईन्टी फाईव्ह किंवा नाईन्टी वगैरे येत असेल आणि हंड्रेडच्या एवढं डिफरन्स पडत असेल तर उरलेलं जे पर्सेंटेज राहिलेलं डिफरन्स असतो तुमचा तो कशाचा असतो ऑक्सिजन आयटमचा असतो आता इथं फक्त वनचा डिफरन्स आहे त्यामुळे इथं गरज नाही आहे की तुम्ही ऑक्सिजन आयटम घ्यावा मग काय इथं आहे तेवढेच आयटम्स असणार तुमचे हायड्रोजन क्लोरीन आणि कार्बन मग स्टेप सेकंड काय बघा कन्वर्शन ऑफ मास पर्सेंट टू ग्रॅम्स तर मासचं जे पर्सेंटेज आहे ते कशामध्ये कन्व्हर्शन करायचं ग्रॅममध्ये करायचं सिन्स वी आर हॅव्हिंग मास पर्सेंटेज आता आपल्याला जे पर्सेंटेज दिलेत फोर पॉईंट झिरो सेवन किंवा ते जे पर्सेंटेजमध्ये दिले पर्सेंटेजमधल्या कशामध्ये कन्वर्ट करायचं मासमध्ये कन्व्हर्ट करायचं इट इज कन्व्हिनियंट टू यूज हंड्रेड ग्रॅम ऑफ कंपाऊंड ॲज द स्टार्टिंग मटेरियल आता स्टार्टिंग मटेरियलमध्ये काय फक्त आपल्याला कन्व्हिनियंटसाठी काय यूज करायचं कन्व्हिनियंट काय आहे हंड्रेड ग्रॅम दस इन द हंड्रेड ग्रॅम ऑफ सॅम्पल अबोव कंपाऊंड कारण पर्सेंटेजमध्ये म्हटल्यावर ते हंड्रेड ग्रॅममध्ये पर्सेंटेज म्हणजे तुम्हाला फोर पॉईंट झिरो पर्सेंट दिले म्हणजेच काय असतं हंड्रेड ग्रॅममध्ये किती असतं ते झिरो पॉईंट फोर पॉईंट झिरो सेवन एवढं ग्रॅम हंड्रेडमध्ये असतं म्हणून घेताना काय घ्यायचं स्टार्टिंग मटेरियल जे तुमचं असेल ते हंड्रेड ग्रॅम एज कन्सिडर करायचं म्हणजे जे तुमचं पर्सेंटेजमधलं असेल ते काय सगळे ग्रॅममध्ये येतील म्हणून काय येणार बघा दस इन द हंड्रेड ग्रॅम सॅम्पल ऑफ द अबव्ह कंपाउंड झिरो फोर पॉईंट झिरो सेवन ग्रॅम हायड्रोजन ट्वेंटी फोर पॉईंट टू सेवन ग्रॅम कार्बन जे पर्सेंटेजचं फक्त कार्बन पर्सेंटेज काढायचं आणि फक्त कार्बनमध्ये घ्यायचं ग्रॅममध्ये घ्यायचं अँड सेव्हन्टी वन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह ग्रॅम क्लोरीन इज प्रेझेंट मग आता हे बघा स्टेप सेकंड समजली का आपण काय केलं पर्सेंटेजचं ग्रॅम मध्ये कन्वर्शन करून घेतलं कारण स्टार्टिंग मटेरियल हंड्रेड ग्रॅम समजलं आता फोर पॉईंट झिरो पर्सेंटेज म्हणजे हंड्रेड मध्ये फोर पॉईंट झिरो सेव्हन ग्रॅम असणार म्हणून हे फक्त सगळं आपण ग्रॅम मध्ये काय केल्याचं कन्वर्शन करून घेतलं नेक्स्ट स्टेप थर्ड स्टेप फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप झाल्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड स्टेप कन्वर्ट इन टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इच इलेमेंट आता प्रत्येक जो है, इलेमेंट आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं मोल्समध्ये कन्वर्ट करायचं डिवाइड द मास ऑप्टेंड अबोव बाय रिस्पेक्टिव्ह अॅटॉमिक मास ऑफ व्हेरियस इलेमेंट आता तुम्हाला माहिती आहे मोल्सची जी फॉर्म्युला आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये झालेलं आहे प्रत्येकाचं मोल कॅल्क्युलेट करायचं काय करायचं वरती काय करायचं मास इन किंवा वेट इन ग्रॅम डिव्हायडेड बाय मोलर मास आपण घेतो त्याच्यामध्ये जे तुमचं मोलर मास आहे त्याचं ते मोलर मास त्याला डिव्हाइड करायचं जे तुमचं ग्रॅम मधलं वेट दिले त्याच्यावरून नंबर ऑफ मोल्स काढतो आपण म्हणजे वेट इन ग्रॅम किंवा ऑब्झर्ड वेट म्हणतात त्याला वेट इन ग्रॅम डिव्हायडेड बाय मोलर मास मग आता तेच घेतले जे तुम्हाला वेट दिले ते वेट ऑब्झर्ड वेट किंवा जे दिलेलं गिव्हन वेट आहे ते वेट डिवायडेड बाय मोलर मास मग मास ऑफ हायड्रोजन काढताना काय करणार फोर पॉईंट झिरो सेवन ग्रॅम डिव्हायडेड बाय हायड्रोजनचं मोलर मास किती असतं वन पॉईंट झिरो झिरो सेवन आन्सर काय येतं फोर पॉईंट झिरो फोर कारण वननं फक्त आपण डिव्हाइड करतो म्हणजे आहे त्याच याच्यामध्ये येतं फोर पॉईंट झिरो फोर म्हणजे किती मोल्स आले ते हायड्रोजनमधले मोल्स निघाले त्यानंतर मोल्स ऑफ कार्बन ट्वेंटी फोर पॉईंट टू सेवन आपण ट्वेल्व पॉईंट वन टू पॉईंट झिरो झिरो टू फाईव्ह त्याच्यानंतर क्लोरीन मधले बघा सेव्हन्टी वन पॉईंट सिक्स फायव्ह डिवायडेड बाय थर्टी फायव्हॉईंट फोर फायव्ह थ्री जे मोलर मास असतील त्यांना फक्त डिवाईड करायचं जे वेट आहे ते त्याच त्याला टू पॉइंट झिरो टू वन एवढे इतके मोल्स निघाले तर प्रत्येकातले आपण स्टेप थ्री मध्ये काय केलं मोल्स काढून घेतले हायड्रोजनचे कार्बनचे आणि क्लोरिनचे स्टेप वाईज जातोय बघा त्यानंतरची स्टेप फोर्थ फोर्थ मध्ये काय आहे बघा डिव्हाइड द मोल व्हॅल्यूज ऑप्टेंड बाय द स्मॉलेस्ट व्हॅल्यू अमंग द देम आता जे तुमच्या मोल व्हॅल्यू आहेत प्रत्येकाची किती कोणत्या कोणत्या मोल व्हॅल्यू आहेत बघा हायड्रोजनचे किती आहे फोर पॉईंट झिरो फोर कार्बनचे किती आहेत मोल्स टू पॉईंट झिरो टू टू फाईव्ह क्लोरीनचे किती आहेत टू पॉईंट झिरो टू वन आता सगळ्यात स्मॉलेस्ट ह्याच्यामध्ये ह्या मोल्समध्ये म्हणजे हे जे थोडे तुमचे नंबर ऑफ मोल्स आहेत हे तीन जे नंबर ऑफ मोल्स आहेत त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणते ती बघायची कोणते टू पॉईंट झिरो टू वन ह्या स्मॉलेस्ट व्हॅल्यू ही चेक केली आपण काय आली टू पॉइंट झिरो टू वन तर ह्या स्मॉलेस्ट व्हॅल्यूला काय करायचं बघा सिन्स टू पॉइंट झिरो टू वन इज द स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिव्हिजन बाय गिव्हन रेशो ऑफ आता ह्याला काय करायचं पूर्ण येणं डिव्हाइड करायचं जी तुमची टू पॉइंट झिरो टू वन जी आहे त्याला वरून काय करायचं तुम्ही डिव्हाइड करायचं म्हणजे हायड्रोजनचे जे मोल्स आहेत फोर पॉईंट टू झिरो फोर त्यानंतर कार्बनचे किती आहेत टू पॉईंट झिरो टू फाईव्ह आणि क्लो क्लोरीनचे पण टू पॉईंट झिरो टू फाईव्ह जेवढे जी स्मॉलेस्ट तुमचा नंबर नंबर ऑफ मोल्स असेल त्यानं सगळ्याला डिवाईड करायचं आता फोर पॉईंट झिरो फो फोरला डिवाईड केल्यानंतर टू येईल तुमचा डिव्हिजन त्याचा आता टू ने डि डिवाईड केला म्हटलं टू येईल त्यानंतर टू पॉईंट झिरो टू फाईव्हला कार्बनच्या काय येईल वन येईल आणि क्लोरीनचं काही येईल वनच येईल कारण तीच व्हायल त्यामुळे वनच येईल म्हणजे रेशो काय होतं तुमचं डिव्हिजन बाय एट गिवन्स आता डिव्हिजन केल्यानंतर रेशो काय येणार आहे टू पॉईंट टू कशाचा आहे हायड्रोजनचा आहे टू एस टू वन एस टू वन म्हणजे याचं पुढं फॉर हायड्रोजन एच एस टू सी एस टू सी एल जे हायड्रोजन कार्बन आणि सी एल हे काय केलं आपण स्मॉलेस्ट नंबरनं डिव्हाइड करून तो तुम्ही रेशो लिहिला आपण टू एस टू वन एस टू वन आणि एच एच टू सी एस टू सी एल बघा स्टेप फोर्थ समजली काय केलं आपण स्टेप फोर्थमध्ये फक्त स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे ते तीन मधला बघितला आणि त्यानं सगळ्याला डिव्हाइड करून घेतला नंबर ऑफ मोल्सला आणि तो रेशो लिहिला फक्त इन केस ऑफ रेशो आर नॉट होल नंबर जर आता इतर होल नंबर आलेत आपले टू पॉईंट वन ए होल नंबर आले टू वन वन जर तुमचा रेशो होल नंबर नसेल तर देन मे बी मल्टिप्लाय मे बी कन्व्हर्टेड इन टू होल नंबर्स त्याला होल नंबरमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं बाय मल्टिप्लाइंग बाय द सुटेबल कोइफिशंट कोणत्याही सुटेबल कोइफिशंट न की जे सगळे ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट होतील होल नंबरमध्ये कन्वर्ट होतील असं सगळ्यांना काय करायचं मल्टिप्लाय करावं लागतं पण आता इथं काय पॉसि uh, करायची गरज नाही या अगोदरच तुमचे होल नंबर आले टू पॉईंट वन सॉरी टू एस टू वन एस टू वन स्टेप फायव्ह राइट इम्पेरिकल फॉर्म्युला बाय मेन्शनिंग द नंबर्स आफ्टर राइटिंग द सिम्बॉल्स ऑफ रिस्पेक्टिव्ह इलेमेंट्स तर काय लिहायचं इम्पेरिकल फॉर्म्युला लिहायचा म्हणजे जेवढे तुमचे इलेमेंट्स आहेत त्याच्यानुसार इम्पेरिकल फॉर्म्युला लिहिला जातो आता बघा हायड्रोजन किती आहेत दोन आहेत कार्बन एक आहे आणि क्लोरीन पण एक आहे आता तिने इम्पेरिकल फॉर्म्युला लिहिलाय सी एच टू एल हा झाला फक्त तुमचा इम्पेरिकल फॉर्म्युला इज द इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ अबो कंपाऊंड जो अबो कंपाऊंड असेल त्याचा हा इम्पेरिकल फॉर्म्युला झाला अजून मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही आहे झाला फक्त आपण जेवढे इलेमेंट्स आहेत तेवढे इलेमेंट्स लिहून काढलेत हा झाला इम्पेरिकल फॉर्म्युला त्याच्यानंतर आता स्टेप सिक्स आहे तसं फक्त इम्पेरिकल फॉर्म्युला याचा तुम्ही म्हणणार कार्बन का अगोदर लिहिलं इथं इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहिलं तरी चालेल कारण हा काय आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही आहे त्यामुळे अक्युरेट लिहावं वगैरे असं काही नाहीये जसं तुमचं जेवढे इलेमेंट्स आहेत तेवढे आपण इलेमेंट्स घेतले आणि तो फॉर्म्युला फक्त आहे इम्पेरिकल फॉर्म्युला नेक्स्ट आता सिक्स जो आहे रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला स्टेप सिक्स रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यामध्ये ए बघा डिटर्मिनेशन किंवा डिटर्माइन इम्पिरिकल फॉर्म्युला मास आता इम्पेरिकल फॉर्म्युलेस काय करायचं पहिल्यांदा मास डिटर्माइन करावं लागणार आहे आपल्याला ऍड डायटोमिक मासेस ऑफ व्हेरियस ॲटम प्रेझेंट इन द इम्पेरिकल फॉर्म्युला इम्पेरिकल फॉर्म्युल्याचा मास कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे जो तुमचा फॉर्म्युला आहे सीएच टू सी एल किंवा तुम्ही एच टू सी सी एल जर लिहिलं तरी चालेल जर तुम्हाला असं एच टू म्हटलं कारण तिथं इम्पेरिकल म्हणजे जेवढे इलिमेंट्स आहेत त्याच्यानुसार जो आपला होल नंबर आला आहे तेवढा आपण तिथं लिहितो मग इम्पेरिकल फॉर्म्युला मास इज बघा आता ट्वेल्व पॉईंट झिरो वन कशाचं लिहिलं आपण कार्बनचं लिहिलं हायड्रोजन किती आहे तुमचे टू आहेत टू टू वन पॉईंट झिरो झिरो एट प्लस क्लोरीनचं किती असणार आहे थर्टी फाईव्ह पॉईंट फोर फाईव्ह थ्री हे तुम्हाला येतं कॅल्क्युलेट करता किती येतं फोर्टी नाईन पॉईंट फोर्टी एट ग्रॅम हे काय आलं तुमचं इम्पेरिकल फॉर्म्युला मास जो इम्पेरिकल फॉर्म्युला आपण काढलाय सी एच टू सी एल किंवा एच टू सी सी एल असं लिहिलं तरी चालेल जसं आपण स्टार्टिंगपासून हायड्रोजन पहिल्यांदा घेतले तसं लिहिलं तरी चालतं कारण तेवढंच येतं वेट ॲडिशन ॲडिशनच आहे म्हणजे फोर फोर्टी नाईन पॉईंट फोर्टी एट ग्रॅम आलं डिव्हाइड नंतरच बघा आता बी मध्ये काय करायचं डिव्हाइड द मोलर मास बाय इंपेरिकल फॉर्म्युला मास आता जे ह्याचं मोलर मास आहे त्यानं काय करायचं त्याला इम्पेरिकल मासला इम्पेरिक मोलर मासला इम्पेरिकल मासनं काय करायचं डिव्हाइड करायचं म्हणजे मोलर मास डिव्हायडेड बाय इंपेरिकल फॉर्म्युला मास मग आता मोलर मास तुम्हाला गिव्हन ह्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये दिले त्यांनी मोलर मास किती आहे नाइंटी एट पॉईंट नाईन्टी सिक्स इतकं मोलर मास आहे मग ते डिवाइडेड बाय जे तुम्ही काढले ते फोर्टी नाईन पॉईंट फोर्टी एट ते डिव्हाइड करायचं किती आन्सर येतं बघा टू किती आन्सर आलं टू आलं मग त्या मल्टिप्लाय नंतरचं आता सी बघा हे समजलं फक्त जे मोलर मास आहे त्याला इम्पेरिकल फॉर्म्युल्यानं डिव्हाइड करायचं टू एल आन्सर त्याच्यानंतर सी बघा मल्टिप्लाय इम्पेरिकल फॉर्म्युला बाय आर ऑप्टेंड अभोव वी गेट द मॉलिक्युलर फॉर्म्युला आता हे जे टू आहे ते इम्पेरिकल फॉर्म्युला फॉर्म्युलेला मल्टिप्लाय करायचं तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो मग बघा द मॉलिक्युलर फॉर्म्युला टू टू सी एच टू सी एल दॅट इज सी टू एच फोर सी एल टू हा तुमचं झालं मॉलिक्युलर फॉर्म्युला आता बघा हे तुम्ही जे सी टू एच फोर सी एल टू ह्याचं मोलर मास कॅल्क्युलेट करून बघा कारण सी टू दोन आहेत जे किती असतं ट्वेल्व असतं ट्वेल्व इन टू टू ट्वेंटी फोर होईल हायड्रोजन फोर ट्वेंटी फोर प्लस जसं तुम्हाला uh, uh, ते अगोदर दिलेत मास ट्वेंटी फोर पॉईंट तसंच येतं हायड्रोजन चार आहेत म्हटलं फोर पॉईंट तेवढं पर्सेंटेजमध्ये किंवा ग्रॅम मध्ये येतं एल टू असेल थर्टी थर्टी फाईव्हच्या रेंजमध्ये पुढे ते येतं आन्सर कॅल्क्युलेट करून बघा किंवा डायरेक्ट तुम्ही मोलर मास पण कॅल्क्युलेट करू शकता नाईन्टी एट पॉईंट नाईन्टी सिक्स येतं का बघा कारण हा फॉर्म्युला पण त्याच्यावरूनच कॅल्क्युलेट केला त्यामुळे हे तुमचं करेक्ट आला मॉलिक्युलर फॉर्म्युला समजल्या का बघा सगळ्या स्टेप सोपे सहा स्टेपमध्ये होतं कॅल्क्युलेशन याच्या जे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सोडवा बघा तुम्हाला सुटतील सगळे प्रॉब्लेम स्टेप वाईज जायचं काही प्रॉ अवघड नाही याच्यामध्ये एकदम इझी आहे प्रॉब्लेम आणि ह्याच्यावर क्वेश्चन्स पडतात तुम्हाला डिटर्माइन किंवा कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर फॉर्म्युला असंच तुम्हाला डाटा दिला जातो त्याच्यावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा असतो आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट स्टडी करूया